आगामी काळात साजरे होणारे गणपती उत्सव आणि इतर महत्वाचे उत्सव शांततेत पार पाडून कोणताही अनुचित प्रकार न होता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या अनुषंगाने अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग, सोमनाथ कदम, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुनील बनसोडे, शहाजी कांबळे, जाधव, सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील कार्यरत असलेले पुरुष आणि महिला पोलीस अंमलदार यांनी दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी बोरामणी येथे रूट मार्च आणि जमाव पांगवण्यासाठी कवायत प्रात्यक्षिक करून दाखवले. बदलापूर जिल्हा ठाणे येथे शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक नागाबाई गंपले यांनी 27 ऑगस्ट 2024 रोजी मौजे पाकडी येथील निवासी आश्रम शाळेस भेट देऊन तेथे इयत्ता 1 ते 12 पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुड टच, बॅड टच आदी विषयक मार्गदर्शन केले. तसेच बालकांविषयी आणि महिला विषयक गंभीर अपराधांची माहिती देऊन त्यांच्यामध्ये जागरूकता कशी असली पाहिजे, कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. मोबाईल आणि सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या अपराधांची माहिती देऊन विद्यार्थिनींसोबत संवाद साधून शाळेमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना विद्यार्थ्यांच्या बाबतीत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. 28 ऑगस्ट 2024 रोजी सोमनाथ कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी बदलापूर येथील घटनेच्या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत जिल्हा परिषद शाळा उळे येथील विद्यार्थ्यांना गुड टच, बॅड टच संदर्भात मार्गदर्शन केले. 30 ऑगस्ट रोजी मनोज अभंग सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी SVCS कनिष्ठ महाविद्यालय बोरामणी येथील विद्यार्थी यांना समुपदेशन करून मार्गदर्शन करून महाविद्यालयातील शिक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. आगामी काळात येणाऱ्या उत्सवाच्या अनुषंगाने रूट मार्च तसेच बदलापूरच्या घटनेच्या अनुषंगाने शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये कायद्याची जनजागृती व्हावी या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार हे शाळेस भेट देणार असल्याचे संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांनी सांगितले आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.